नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी विषय मराठी। आज आपण मराठी विषयातील शेवटचा पाठ अभ्यासणार आहोत। पाठ क्रमांक 28, फुलपाखरू आणि मधमाशी। या पाठाचे लेखक आहेत बाळ गाडगीळ। पहा फुलपाखरू आणि मधमाशी। तुम्ही फुलपाखरू हे पाहिलं असेल, किती सुंदर दिसतं ना, अगदी रंगेबिरंगी ते पाहायला सर्वांना खूप आवडतं। आणि मधमाशी, मध गोळा करून सर्वांना गोड गोड मध खायला घालणारी ही मधमाशी सर्वांनी पाहिली असेल। तर हा फुलपाखरू आणि मधमाशी या दोघांमध्ये होणारा जो काही संवाद आहे, अतिशय सुंदर असा संवाद आपणाला या पाठातून पाहायला मिळणार आहे। चला तर मग सुरुवात करूया आपल्या पाठाला। पाठ क्रमांक 28, फुलपाखरू आणि मधमाशी। सुरुवातीला मी या पाठाचे वाचन करते, तुम्ही सर्वांनी पाठ्यपुस्तकामध्ये लक्ष द्यायचं आहे। पहा फुलपाखरू आणि मधमाशी। सकाळी बागेत एक फुलपाखरू स्वच्छंदपणे फिरत आहे आणि एक मधमाशी त्यांच्याजवळ येते आणि त्या दोघांमधला संवाद आपणाला या पाठामध्ये सांगितलेला आहे। फुलपाखरू, काय ग मधू, इतक्या घाईनं कुठे चाललीस? मधू, अरे मध गोळा करायला। फुलपाखरू, थांब ना जरा, बघ आजची सकाळ किती सुंदर आहे। मधू, हो रे, तिकडचं कारंज बघ कसं थुई थुई नाचतंय। फुलपाखरू, बागेतली फुलझाडं किती सुंदर दिसत आहेत, फुलांचा सुहास सगळीकडे दरवळतो आहे। मधू, मंद वारा सुटला आहे, कसं छान वाटतंय, पण मला थांबायला वेळ नाही। फुलपाखरू, थांब थोडा वेळ, आपण या गुलाबाच्या फांदीवर बसून जरा गप्पा मारूयात। मधू, नको रे बाबा, इकडे तिकडे तुझ्यासारखा मजेत वेळ घालवायला मला सवड नाही। मी सकाळपासून निघाले आहे खरी, पण मध काही गोळा करून झालेला नाही। फुलपाखरू, मध गोळा करण्याचं काम कुणी दिलं तुला? मधू, आमच्या राणीमाशीनं। फुलपाखरू, अगं तरी पण तुला थोडा वेळ घालवायला काय हरकत आहे? मधू, तुझं मन मोडायला वाईट वाटतं मला, पण काय करणार, काम तर कोणाला चुकलेलं नाही बाबा। फुलपाखरू, काय ग, एवढा मध गोळा करून तुला काय मिळणार, शेवटी ती माणसांचीच धन ना। मधू, हो असं कसं, आम्हालाही मध लागतंच ना। मध किती औषधी आहे माहीत आहे का तुला? फुलपाखरू, हो मधात औषधी गुण असतात हे खरं आहे का ग? मधू, अरे मध हा औषधीच आहे। फुलपाखरू, मध मला खूप आवडतो, पण माझ्याशी गप्पा मारायला तुला वेळ नाही, हे मात्र मला बिलकुल आवडत नाही। मधू, कामात मग्न राहणं यात सुद्धा आनंदच असतो, तुझंच बघ ना, तुझ्यासारख्या सुंदर फुलपाखरांना बघून किती आनंद होतो इतरांच्या डोळ्यांना, तू सुख देतोस, हेही तू करत असलेलं एक कामच आहे, हो की नाही? फुलपाखरू, खरं सांगू का, तू इतरांना मोठेपणा देतेस तोच तुझा चांगुलपणा आहे। मधू, तसं नाही रे, तुझे विचार खूप चांगले आहेत, त्यामुळे तुला सगळेच चांगले दिसतात, म्हणून तुला तुझ्यातला मोठेपणा दिसत नाही। असे म्हणत मधमाशी निघून गेली। फुलपाखरू तिच्याकडे पाहतच राहिले। बाळ गाडगीळ यांनी अतिशय सुंदर असं वर्णन किंवा संवाद आपणाला या पाठातून चित्रित केलेला आहे। पहा शब्दार्थ दिलेले आहेत स्वच्छंदपणे, म्हणजेच मनाला येईल तसं। त्यानंतर आहे दरवळणे, दरवळणे म्हणजेच पसरणे, आणि मग्न असणे म्हणजे पूर्णपणे रमून जाणे। आता या पाठाचं आपण स्पष्टीकरण पाहूयात। पहा आपणाला या पाठामध्ये फुलपाखरू आणि मधमाशी
यांच्यातील संवाद अतिशय सुंदरपणे सांगितलेला आहे. दोघेही एकमेकांमध्ये चांगलेच गुण बघत आहेत आणि एकमेकांना मोठेपणा देत आहेत हे आपणाला या पाठामधून दिसून येत आहे. स्वच्छंदपणे फिरणारे फुलपाखरू आणि मध गोळा करण्याचे काम करणारी उद्योग मधमाशी, उद्योगी मधमाशी यांतील फरक आपल्याला यातून कळत आहे. परंतु दोघांचेही अस्तित्व माणसांना आनंदच देत असतात हे या पाठातून आपणाला सांगितलेलं आहे. चला तर मग या आपल्या पाठाच्या स्पष्टीकरणाला सुरुवात करूया. पहा सुरुवातीला काय सांगितलेलं आहे. सकाळी सकाळी, सकाळी म्हणजेच मॉर्निंगच्या वेळी, प्रभातकाळी आपल्याला फुलपाखरू हे बागेमध्ये, बाग म्हणजेच काय तर उद्यान, उद्यान आपण त्याला बागेला समानार्थी शब्द काय आहे उद्यान. बागेमध्ये स्वच्छंदपणे, स्वच्छंद म्हणजे अतिशय मुक्तपणे मनाला येईल तसं स्वैरपणे फिरत आहे आणि एक मधमाशी त्याच्याजवळ येते. मधमाशी तुम्ही पाहिलं असेल आणि फुलपाखरू देखील तुम्हाला माहीत आहे. वेगवेगळे फुलपाखरू, रंगीबिरंगी फुलपाखरू पाहायला सगळ्यांनाच खूप आनंद होत असतो. पहा आपल्याला या पाठामध्ये फुलपाखरू आणि मधमाशी या दोघांमधला संवाद सांगितलेला आहे. फुलपाखरू काय म्हणतो आहे, काय ग मधू इतक्या घाईनं कुठे चाललीस. मधू म्हणजेच मधमाशी. फुलपाखरू मधमाशीला म्हणत आहे, काय ग मधू तू इतक्या घाईनं, घाईनं म्हणजे लगेबेगीनं कुठे चालली आहेस. तर मधमाशी म्हणते आहे, अरे मध गोळा करायला. मध म्हणजेच काय तर हनी. तुम्ही सर्वांनी याची चव चाखली असेल. फुलांमधून मिळणारा जो काही रस असतो त्याला आपण मध असं म्हणतो, बरोबर. पुढे पहा फुलपाखरू काय बोलतो आहे मधमाशीला, की थांब ना जरा, बघ आजची सकाळ किती सुंदर आहे. आपणाला देखील पहा, कधी तुम्ही मॉर्निंग वॉकला गेला असेल तर अतिशय सुंदर असं वातावरण आपणाला पाहायला मिळतं सकाळी सकाळी. आणि ही सकाळ किती सुंदर आहे, किती छान आहे, मनोहर अशी आहे, तू बघ जरा, थांब तू, असं फुलपाखरू मधमाशीला बोलत आहे. त्यानंतर पहा मधमाशी काय म्हणते आहे, की हो रे तिकडचं कारंजं बघ कसं थुई थुई नाचतंय. कारंजं म्हणजेच पाण्याचा फवारा, फाउंटन. तुम्ही पाहिलं असेल बागेमध्ये जर तुम्ही कधी फिरायला गेला तर तिथे आपणाला हे पाण्याचे फवारे बघायला मिळतात. रंगीबिरंगी त्याच्यावरती लाईटचे फोकस दिले जातात आणि अतिशय सुंदर असं वातावरण आपणाला या ठिकाणी पाहायला मिळतं. थुई थुई नाचणे म्हणजेच काय तर जोराचं वरून खाली पडणे, ते आपल्याला थुई थुई नाचल्यासारखं वाटतं. इथे फुलपाखरू पुढे काय बोलतं आहे पहा, बागेतली फुलझाडं. तुम्ही बागेत जर कधी गेला असाल तर तिथे सर्वत्र हिरवळ आपल्याला पाहायला मिळते. फुलांची झाडे असतील, खेळण्याचे साहित्य असेल, असं सुंदर वातावरण आपल्याला बागेमध्ये बघायला मिळतं. त्या फुलझाडांवरती अनेक वेगवेगळी फुलपाखरे देखील पाहायला मिळतात. फुलांचे सुहास सगळीकडे दरवळत असतात. सुवास म्हणजे सुगंध, सुंदर असा स्मेल, वास. त्याच्यानंतर पहा पुढे काय सांगितलेलं आहे, की फुलपाखरू म्हणत आहे, थांब थोडा वेळ, आपण या गुलाबाच्या फांदीवर बसून जरा गप्पा मारूयात. हं, दरवळतो म्हणजेच घमघमणे, सर्वत्र सुवास दरवळतो म्हणजेच सर्वत्र घमघमाट पसरलेला आहे सुगंधाचा पसरलेला आहे. त्यानंतर पहा इकडे काय सांगितलेलं आहे, की दुसऱ्या ओळीत सांगितलं आहे, आपण इथे जे काही गुलाबाचं झाड आहे त्या गुलाबाच्या फांदीवरती जरा वेळ आपण दोघंही थांबूया, बसूया आणि जरा गप्पा मारूयात. पहा तुम्ही जर कधी बागेत गेला असेल तर आपण तिथे आपले आजी आजोबा असतील किंवा आपले नातेवाईक फ्रेंड्स असतील तर ते गप्पा मारताना आपणाला दिसतात. तसंच या दोघांमध्ये देखील असंच संवाद चालू आहे, की तू जरा थांब, माझ्यासाठी वेळ दे आणि आपण दोघंही काय करूयात, जरा वेळ गप्पा मारूयात. त्यावर मधमाशी उत्तर देत आहे, की नको रे बाबा, इकडे तिकडे तुझ्यासारखा मजेत वेळ घालवायला मला सवड नाही. आता पहा इथे फुलपाखरूला मधमाशी काय म्हणते आहे, की तुझ्यासारखं इकडे तिकडे फिरायला किंवा मजेत वेळ घालवायला मला वेळ नाही. सवड म्हणजेच वेळ.
मी सकाळपासून निघाले आहे खरी, पहा मी सकाळपासून मध गोळा करायला खरी निघाले आहे घरातून, पण अजून मध काही गोळा करून झालेला नाही। ज्या कामासाठी मी बाहेर पडलेले आहे, मध गोळा करण्याचं काम मधमाशी करत असतात पहा, आणि ते काम करण्याचं, ते मध गोळा करण्याचं काम अजून तरी माझ्याकडून झालेलं नाही, त्यामुळे मला माझ्या कामामध्ये मग्न राहू दे। फुलपाखरू, अगं मध गोळा करण्याचं काम तुला कोणी दिलं? पहा आता इथे प्रश्न विचारतोय मधमाशीला फुलपाखरू की तुला हे मध गोळा करण्याचं काम कोणी बरं दिलं? त्यावर मधमाशी म्हणते आमच्या राणीमाशीनं। राणीमाशी म्हणजेच त्यांच्या माशांमध्ये जी काही मोठी, सगळ्यात मोठी असते की सगळेजण तिचं ऐकत असतात, त्या राणीमाशीनं आम्हाला हे काम दिलेलं आहे असं मधमाशी फुलपाखराला सांगत आहे। आता पहा पुढे फुलपाखरू काय म्हणत आहे, अगं तरी पण तुला थोडा वेळ घालवायला काय हरकत आहे? पहा आता इथे काय सांगते आहे की तुला जरी काम असेल तरी तू माझ्यासाठी थोडा वेळ दे ना, तुला माझ्यासोबत बोलायला थोडा वेळ घालवायला काय हरकत आहे? हरकत असणे मनाई असणे, तुला कोणी मनाई केली आहे का? तर इथंपर्यंतचा पाठ आपण पाहिलेला आहे, याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण पुढील तासाला अभ्यासणार आहोत। सर्वांनी हा पाठ वाचन करायचा आहे आणि आत्तापर्यंत झालेला पाठ समजावून घ्यायचा आहे। धन्यवाद। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी विषय मराठी, आज आपण मराठी विषयातील शेवटचा पाठ अभ्यासत आहोत। पाठाचं नाव आहे फुलपाखरू आणि मधमाशी, पाठ क्रमांक 28 फुलपाखरू आणि मधमाशी। या पाठाचे लेखक आहेत बाळ गाडगीळ। पहा आपण मागील तासाला या पाठाचा पहिला भाग अभ्यासला, आज आपण या पाठाचा उर्वरित भाग अभ्यासणार आहोत। पहा मुलांनो, हा जो पाठ आहे या पाठामध्ये आपणाला फुलपाखरू आणि मधमाशी या दोघांमधील संवाद सांगितलेला आहे। अतिशय स्वच्छंदपणे फिरणारे फुलपाखरू आणि मध गोळा करण्याचं काम करणारी अशी उद्योगी मधमाशी यांतील फरक आपल्याला या पाठातून समजवलेला आहे। परंतु हे दोघेही आपले अस्तित्व माणसांना काय करते, आनंददायीच देत असते, हे या पाठातून आपल्याला शिकवलेलं आहे की कोणी छोटा अथवा कोणी मोठा नसतो, जो तो आपल्या कामामध्ये मोठा असतो। पहा दोघेही एकमेकांमध्ये चांगलेच गुण बघतात आणि एकमेकांना मोठेपणा देतात, हेच आपल्याला या पाठामधून शिकायचं आहे। चला तर मग सुरुवात करूया आपल्या उर्वरित भागाला। त्याआधी आपण सुरुवातीला या पाठाचं वाचन करूयात पुन्हा एकदा। पहा सकाळी आत्तापर्यंत झालेला जो काही पाठ आहे त्या पाठाची उजळणी पाहूयात, ठीक आहे? पहा बाळ गाडगीळ या लेखकांनी अतिशय सुंदर असं या दोघांमधलं वर्णन किंवा संवाद आपणासमोर मांडलेला आहे की सकाळी सकाळी जी काही वेळ होती सकाळची, या सकाळच्या वेळेमध्ये फुलपाखरू आणि मधमाशी आपापल्या कामाला बाहेर पडलेले आहेत आणि सकाळी बागेत हे दोघेही एकमेकांना भेटलेले आहेत आणि तिथे भेटल्यानंतरचा जो काही संवाद त्या दोघांमध्ये घडलेला आहे तो आपणासमोर या पाठातून या लेखकांनी अतिशय सुंदर अशा रीतीने स्पष्ट केलेला आहे। पहा फुलपाखरू मध गोळा करण्याच्या निमित्ताने बाहेर पडलेला आहे, सॉरी फुलपाखरू आणि मधमाशी हे दोघेही आपल्या आपल्या कामाला निघालेले आहेत, तेव्हा फुलपाखरू आणि मधमाशीमधला संवाद आपल्याला इथे सांगितलेला आहे। तेव्हा फुलपाखरू मधमाशीला म्हणतो आहे की इतक्या घाईने, म्हणजे इतक्या लगेबेगीने तू कुठे चालली आहेस? तेव्हा मधमाशी म्हणते अरे मी मध गोळा करायला चाललेली आहे। तेव्हा फुलपाखरू तिला म्हणत आहे अरे जरा तू थांब, आजची सकाळ किती सुंदर आहे जरा पहा। तेव्हा मधमाशी पण त्याच्यासोबत बोलते आहे की हां रे तिकडचं कारंजं बघ किती छान दिसतं आहे, थुई थुई नाचताना दिसतं आहे, त्यानंतर बागेतली जी काही फुलझाड आहेत ती देखील किती सुंदर दिसत आहेत आणि फुलांचा सुहास देखील सगळीकडे दरवळतो आहे, पसरलेला आहे, मंद वारा सुटलेला आहे, हळूवार असा वारा देखील सुटलेला आहे, कसं अगदी छान वातावरण तयार झालेलं आहे, पण आता मला थांबायला वेळ नाही आहे कारण
मला मध गोळा करायचं आहे. अरे फुलपाखरू म्हणतो आहे की थांब जरा वेळ, आपण या गुलाबाच्या फांदीवरती बसूयात आणि जरा गप्पा मारूयात. तेव्हा मधमाशी फुलपाखराला म्हणते आहे की नको रे बाबा, तुझ्यासारखा इकडे तिकडे वेळ घालवायला मला सवड नाही, म्हणजे मला वेळ नाही आहे. मी सकाळपासून खरी निघाली आहे घरातून, पण अजूनही माझा मध गोळा करून झालेला नाही. अशा पद्धतीचा पाठ आपण मागील तासाला पाहणार आहोत. पहा, तेव्हा फुलपाखरू मधमाशीला सांगत आहे की तुला हे काम कोणी बरं दिलं मध गोळा करण्याचं. तेव्हा मधमाशी सांगते की आमच्या राणीमाशीनं, म्हणजे त्यांच्यात सर्वात मोठी असणारी जी काही माशी असते तिला राणीमाशी असं म्हटलं जातं, आणि ती जी काम देते ते सर्वजण ऐकत असतात. फुलपाखरू काय सांगत आहे की अगं तरी पण तुला थोडा वेळ घालवायला काय हरकत आहे. तेव्हा मधमाशी म्हणते आहे तुझं मन मोडायला, तुला नाही म्हणायला मला वाईट वाटतं, पण काय करणार, काम कोणाला चुकलं आहे का. इथंपर्यंतचा पाठ आपण मागील तासाला पाहिला होता. पहा, जे काही काम आपल्याला दिलेलं असतं, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही स्टुडंट आहात तर तुम्हाला जे काही होमवर्क दिला जातो तो कधी कधी करायचा कंटाळा येतो, पण तो करणं भाग आहे तुम्हाला, त्यामुळे ते काम तुम्हाला चुकलेलं नाही. कारण आत्ता जर तुम्ही अभ्यास केला तर त्याचं बेनिफिट तुम्हाला पुढे जाऊन मिळणार आहे, छान मार्क्स मिळणार आहेत, आणि तुम्ही तुमच्या पुढच्या वाटचालीस किंवा पुढच्या वर्गामध्ये जायला चांगल्या मार्कांनी सज्ज होणार आहात. असंच इथे मधमाशी देखील म्हणत आहे, अरे काम कोणाला चुकलं आहे का, जे काम आपल्याला मिळालेलं आहे ते तर केलंच पाहिजे बरोबर. फुलपाखरू आता पुढे बोलत आहे, काय गं एवढा मध गोळा करून तुला काय मिळणार आहे शेवटी, ती तर माणसांचीच धन ना. आता इथे पहा फुलपाखरू काय सांगत आहे की तू एवढी कष्ट करतेस, तू एवढा फुलांमधला रस गोळा करते, मध गोळा करते, पण तुला तो मध खायला मिळणार आहे का. शेवटी ती माणसांनाच मिळणार ना, धन म्हणजेच कमाई. हां, इथे त्याचा अर्थ होतो कमाई. तू जे काही कमवलं आहेस ते माणसांनाच मिळणार आहे, माणसंच त्याची चव चाकणार आहेत. तर मधमाशी इथे सांगत आहे, पहा अतिशय सुंदर प्रकारे तिने इथे स्पष्ट केलेलं आहे की असं कसं, आम्हालाही मध लागतोच ना. तुला माहिती आहे का मध किती औषधी आहे, औषधी असणे आजारात उपचार करण्यायोग्य असणे. तुम्हाला माहिती असेल आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये मध हा अवेलेबल असतो, म्हणजेच सगळ्यांच्या घरामध्ये मध हा असतोच, आणि प्रत्येक आजारामध्ये आपल्याला तो उपयोगाला येतो. थंडीच्या दिवसांमध्ये मध खाल्लं जातं. पहा, खोकला जर कोणाला येत असेल तर मधाचं चाटण दिलं जातं, आपली आई तुम्हाला देत असेल. त्यामध्ये पहा पुढे काय सांगितलेलं आहे की मध हा औषधीच आहे. हां, औषधी गुण असतात असं आहे का, तर तो औषधीच आहेत, कारण त्याच्यापासून अनेक औषधंही बनवले जातात, घरगुती उपचार केले जातात, आणि त्याच्यामधून रिलीफ म्हणजे आरामदेखील आपणाला सगळ्यांना मिळत असतो. पहा फुलपाखरू म्हणत आहे की मला तर मध खूप आवडतो, सगळ्यांना मध हा आवडतो, कारण तो चवीला अतिशय गोड अशा पद्धतीचा असतो, आणि त्याच्यामध्ये औषधी गुण देखील समाविष्ट असतात, त्यामुळे मध हा सगळ्यांनी खाल्ला पाहिजे. पण माझ्याशी गप्पा मारायला तुला वेळ नाही आहे ना, हे मात्र मला बिलकुल आवडलेलं नाही. पहा दोघांमध्ये अतिशय सुंदर असं संभाषण चालू आहे की मला मध खायला तर खूप आवडतो, पण तू माझ्यासाठी वेळ देत नाही आहेस किंवा माझ्याशी गप्पा मारायला तुला वेळ नाही आहे, त्या हे मात्र मला अजिबात आवडलेलं नाही किंवा आवडत नाही आहे. पहा मधमाशी पुढे काय म्हणत आहे की अरे कामात मग्न राहणं, कामात मग्न असणे, तुम्हाला सांगितलं मग असे की कामात मग्न असणे पूर्णपणे रमून जाणे, यात सुद्धा खूप आनंद असतो रे. आपल्या कामामध्ये जेव्हा आपण एखादं काम मग्न होऊन करत असतो, त्यामध्ये अतिशय मन लावून ते काम करत असतो, त्यातून जो मिळणारा आनंद आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीचा असतो. तुझंच बघ ना, तुझ्यासारख्या सुंदर सुंदर फुलपाखरांना बघून किती जणांना आनंद होतो, आपल्याला देखील आनंद होतो, हो ना. फुलपाखरू पाहायला सगळ्यांना फार आवडतं, आणि ते रंगीबिरंगी फुलपाखरू आपण पकडण्याचा देखील प्रयत्न करत असतो. इतरांच्या डोळ्यांना ते तू जे सुख देतो
हेही तू करत असलेलं एक कामच आहे. तू देखील बघ, सगळ्यांना आनंद देतोस, तुला बघायला सगळ्यांना खूप आवडतं, पाहायला तुला आवडतं, आणि तूही देखील हे करत असलेलं एक कामच आहे. अतिशय सुंदर प्रकारे त्याला समजावून सांगत आहे मधमाशी. पहा फुलपाखरू, खरं सांगू का, तू इतरांना जो मोठेपणा देतेस, पहा अतिशय सुंदर असं संभाषण चालू आहे की खरं सांगू का, तू इतरांना जो काही मोठेपणा देतेस तोच तुझा चांगुलपणा आहे. म्हणजे चांगुलपणा म्हणजे सज्जनपणा. म्हणजे इथं काय सांगत आहे फुलपाखरूला मधमाशी, मधमाशीला सांगत आहे की खरं सांगू का, म्हणजे खरं खरं बोलू का, की तू जो काही इतरांना देतेस मोठेपणा तोच तुझा चांगुलपणा आहे. कारण आजकाल मी श्रेष्ठ, मी चांगला अशी जी काही म्हणण्याची असते, तर तू जे समोरच्याला तू चांगला आहेस किंवा तू समोरच्याला दिलेला मोठेपणा आहे तोच तुझ्यामध्ये असणारा एक चांगला गुण आहे मधमाशी. तसं नाही रे, तुझे विचार खूप चांगले आहेत ना, त्याच्यामुळे तुला सगळं चांगलं दिसतं. पहा आपण जसे विचार करू तसंच आपल्याला समोरचं जग पाहायला मिळत असतं, त्यामुळे म्हणून तुला तुझ्यातला मोठेपणा दिसत नाही, असे म्हणत मधमाशी तिथून निघून जात आहे. आणि फुलपाखरू तिच्याकडे पाहतच राहिलेले आहे. पहा मधमाशी, मध गोळा करण्याचे काम करणारी ही एक उद्योगी मधमाशी, आणि स्वच्छंदपणे सैरवैर किंवा मनाला येईल तसं फिरणारं जे काही फुलपाखरू आहे, या दोघांमधला संवाद आपणाला या पाठामधून पाहायला मिळतो आहे. किंवा दोघांचेही अस्तित्व माणसांना एक आनंदच देणारं आहे. शिवाय ते दोघे एकमेकांमधलं जे काही चांगुलपणा बघतात, चांगले गुण बघतात, एकमेकांना जो काही मोठेपणा देतात, हेच आपणाला या पाठामधून शिकायचं आहे. समोरचा व्यक्ती कसा आहे तो कसाही असो, पण आपण त्याच्याबद्दल चांगलाच विचार करायचा, किंवा तो त्याच्या पद्धतीने चांगला असेल आणि आपण आपल्या पद्धतीने चांगले असतो. त्यामुळे दोघांनीही काय करायचं आहे, एकमेकांना मोठेपणा देतच राहायचं आहे, असं आपणाला या पाठामधून सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने फुलपाखरू आणि मधमाशी हा पाठ जो आपण इथे अभ्यासलेला आहे, याचे जे काही प्रश्न उत्तरे आहेत, स्वाध्याय आहे, तो आपण पुढील तासाला अभ्यासणार आहोत. धन्यवाद.